तुम्हाला इथे येऊन किती वर्ष झाले? 3 वर्ष आहे. मग तुम्हाला रेशन मिळतं का इथे? नाही ना. रेशन कार्ड? रेशन कार्ड आपण नाही मिळणार. मग धान्य कुठून आणता? मग धान्य नाही ना. धान्य कसं करता मग? धान्य बी काय धान्यात आम्ही तर जे किरकोळ दुकानामध्ये खात आहोत. काय किलो भावाने भेटतं ते? 30 रुपये किलो. ही सध्या सर्व विस्थापितांची वसाहत आहे. 3 वर्षापासून सध्या सर्वचे प्रकल्प बाधित या गावठ्यांमध्ये आले, परंतु तेव्हापासून आजपर्यंत या बाधितांना रेशन कार्डच काय पण रेशनसुद्धा मिळाले नाही आणि यांचे मूळ गावाहून रेशन कार्डसुद्धा शिफ्टिंग झाले नाही. तुम्हाला रेशन दुकान मिळण्यासाठी तुम्ही शासनाकडे काय अर्ज फाटा केला होता का? आम्ही शहादा तालुक्यात 25 फेब्रुवारीला आम्ही अर्ज केला होता म्हणजे रेशन दुकान मिळवण्यासाठी. आणि नंतर अजून नंदुरबार कलेक्टर ऑफिसला अर्ज केला होता म्हणजे 6 मार्चला. नाही केले बी होते, लोक केले बी होते, पण त्या आम्हाला लोकसंख्या पाहिजे असं म्हणतात. मग तोपर्यंत धान्य नाही देणार. घर इथेच आहे, तुमचं कुटुंब इथेच आहे? असे किती कुटुंब या गावामध्ये राहतात आता? ते 53. त्याच्यापैकी कोणालाच धान्य मिळत नाही मिळत. तुमची आता मागणी काय? मागणी आमचे लवकर लवकर घर शिफ्टिंग पाहिजे, रेशन कार्ड आम्हाला लवकर लवकर ते पाहिजे. आम्हाला रेशन दुकानदार व्हायला पाहिजे. माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना मी अशी अपील करतो की माझ्या समुदायाला खरंच मदत करायची असेल आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर कृपया या नंबरवर फोन करून मदत करावी. तहसीलदार शहादा श्री नितीन गवडी यांचा मोबाईल नंबर आहे 94-22-41-05-57. मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्यातून काथरदेकर पुनर्वसन इंडिया अनहर्डसाठी.